लास्ट मध्ये आपण सर्किट घेतलं होतं आणि त्या सर्किटला आपण केवे एल लावलं होतं बरोबर ना ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विट स्टोन्स ब्रिज किंवा वेस्टोन ब्रिज असं पण म्हटलं जातं विट स्टोन्स ब्रिज ब्रिज शुद्ध आला असतो किंवा नेटवर्क शुद्ध येतो ठीक आहे चल वेस्टर्न ब्रिज किंवा वेस्टर्न नेटवर्क कशासाठी धिस सर्किट इज यूज टू दिस सर्किट इज यूज इज यूज टू पाइंड अननॉन रेजिस्टान्स अननॉन रेजिस्टन्स फाईंड आउट करण्यासाठी अननोन रेजिस्टन्स ठीक आहे चलो बा मिस्टोन नेटवर्क म्हणजे काय त्याच्यामध्ये चार रेजिस्टर्स कनेक्ट केले असतील चार रेजिस्टर कनेक्ट केले असतील चार रेजिस्टर काही असू शकते एकतर तर असू शकतो इंडक्टर असू शकतो रेजिस्टर असू शकतात या प्रकारचे आपले रेजिस्टर कनेक्टेड आहे ठीक आहे याला मी आर वन म्हटलं याला मी आर टू म्हटलं आणि याला मी आर थ्री म्हटलं आणि याला मी आर फोर म्हटलं ठीक आहे ओके यांना नाव देऊ आपण ए बी सी आणि डी ठीक आहे आता बघा मी काय म्हणतो बी आणि डी पॉईंटमध्ये इनर साईडला काय केलं आहे कनेक्ट केलं आहे ठीक आहे आणि या ए पॉईंटपासून मी काय केलं या ए पॉईंटपासून काय केलं एक ब्रांच काढला आणि सी पॉईंटपासून एक ब्रांच काढला या पद्धतीने आणि त्याला मी काय केलं या पद्धतीने बॅटरी कनेक्ट केली की कनेक्ट केली आणि या साईडला मी रेओस्टार्ट पण कनेक्ट केला ठीक आहे हे काय तुमचा की आहे एक आहे तुमची बॅटरी आहे त्याला तुम्ही ई एम एफ म्हणू शकता त्याला मी जर ई म्हटलं हे झालं तुमचं के आणि हा तुमचा रेओस्टार्ट म्हणजे आर एच ओके चला आता सर्वात महत्वाचं काय बॅलन्सिंग कंडिशन जेव्हा वेस्टर्न ब्रिज बॅलन्स कधी होणार आहे वेस्टर्न ब्रिज कधी बॅलन्स होणार आहे कधी बॅलन्स होणार आहे जेव्हा इथलं पोट इथला करंट आणि इथला करंट कसं आहे सेम असलं आहे तरच इथलं करंट काय सेम होईल ना इथून जो करंट गेलेला आहे तोच करंट जर इथं परत रिटर्न येत असेल बॅटरीचे इथून निघालेला आहे बॅटरीचे इथं एंड होत होणारा करंट जर सेम असेल तर आपण बॅलन्स म्हणतो बरोबर नाही आणि इथं काय स्प्लिटिंग होते म्हणून बॅलन्स कंडिशन कसं म्हणणं आपण बॅलन्स कंडिशन फॉर अ वेस्टोर बॅलन्स कंडिशन फॉर वेस्टोर काय असतं बॅलन्स कंडिशन जे बॅटरी पासून जो काही निघणार आहे तोच करंट मला रिटर्न मिळाला पाहिजे त्या कंडिशनसाठी इथून जो काही इथं ब्रांचिंग होते इथून जे काय ब्रांचिंग होते ते ब्रांचिंग काय झालं पाहिजे एंड झालं पाहिजे म्हणजेच काय तिथून करंट जो काय फ्लो होणार आहे आय जी गॅलेंट मीटर जो काय करंट फ्लो होतो त्याला मी म्हटलं आय जी ठीक आहे इथून पण जो काय करंट येतो तो काय तुमचा आय जी तो किती असणार तुमचा झिरो म्हणजे ही ब्रांच काय होऊन जाईल निघून जाईल या पद्धतीने ओपन होऊन जाईल बरोबर की नाही मग हा करंट इट इज गेला हा करंट इट इज गेला दोघं करंट कशी विठते सेम भेटते ठीक आहे या पद्धतीने आय जी इझिको टू झिरो ओके आय जी टू झिरो कधी होऊ शकतं जेव्हा बीचं पोटेन्शियल आणि डीचं पोटेन्शियल सेम असेल बरोबर की नाही तेव्हाच करंट झिरो होणार आहे करंट कधी फ्लो होत नाही कारण जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स झिरो असतो इक्वल असतो तेव्हा करंट फ्लो होणार नाही पोटेन्शियल डिफरन्स असेल तर करंट फ्लो होतो ठीक आहे पोटेन्शियल पोटेन्शियल बी एज इकुट आहे पोटेन्शियल बी पोटेन्शियल बी सॉरी इथं काय पोटेन्शियल डी आणि पोटेन्शियल बी कशा असलं इक्वल असलं आहे जसे तुमचे इक्वल होतील तेव्हा तुमचा करंट कसा फ्लो होणार आहे इथून जो काय करंट फ्लो होणार गॅलनमीटरमधून हा काय गॅलनमीटर आहे जे काय तुमचा गॅलनमीटर मग काय म्हणतो मी आय जी इन टू कॅपिटल जी इज इकडून काय झिरो तर तुमचं काय होणार आय जी किती होणार तुमचा झिरो ही झाली तुमची बॅलन्सिंग कंडिशन बॅलन्सिंग कंडिशन ओके ही बॅलन्सिंग कंडिशन झाल्यानंतर हे रेजिस्टन कसे असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला बॅलन्स कंडिशन भेटेल आय जी झिरो होऊन जाईल कधी होणार आहे जेव्हा यांचा जो रेजिस्टनचा रेशो असणार आहे आर वन एस टू आर टू आर थ्री एस टू आर फोर यांचा रेशो इक्वल आला पाहिजे हे आपलं प्रू करायचं आहे काय प्रूव्ह करायचं आपल्याला आर वन अपन आर टू आर थ्री अपन आर फोर लक्षात ठेवा मी कसं दिलं बघा वन टू थ्री फोर जर तुम्ही इथं वन टू थ्री फोर जर केला तर तुमचा आर वन अप आर वन अपॉन वन होऊन जाईल सिक्वेन्स लक्षात ठेवा वन टू थ्री फोर ठीक आहे चल आता काय करूया आपण सर्वात पहिला आपण काय करतो करंट पायनल करतो केबेल लावायचं ना आपल्याला मग काय करतो आपण करंट पायन कर करतो चला करंट पायनल करूया इथून करंट निघाला आय इथून स्प्लिट निघालाय म्हणून आय इथून परत आला तो आय इथून करंटची काय झाले स्प्लिटिंग झाली मी जर सपोज या साईडला गेलो तर मी म्हटलं आय टू इथून करंट गेला त्याला मी म्हटलं आय टू हा काले आला ठीक आहे हा पण काले आला आणि या पॉईंटपाशी दोन्ही मीट झाले म्हणजे या साईडला जातील आता काय होणार आहे आय जी प्लस आय टू इथं आले इथं मीठ झाले मग इथला बघूया इथून इथपर्यंत गेला बघा एक इथं गेलेला आहे आणि इथून दोन जात आहेत आता व्यवस्थित बघा मी काय म्हटलं याला मी एक्स म्हटलं सपोज थोड्या वेळ काय केलं मी एक्स म्हटलं इथला एक्सला एक्स म्हटलं तर तुम्ही काय विशाल कोणकोणते इनकमिंग आहे आय टू ए ओके आय टू ए ओके कोणकोणते आहे एक्स प्लस आय जी बरोबर की नाही एक्स प्लस आय जी मग एक्स इज इकडं काय म्हणणार तुम्ही आय टू मायनस आय जी बरोबर की नाही आय टू मायनस आय जी आय जी लिकडं शिफ्ट्याल म्हणजे इथून जो काय करंट आलेला आहे इथून जो करंट आला तो काय आय टू मायनस आय जी ठीक आहे आय टू मायनस आय जी मग बघा हे दोन्ही एकत्र आले आणि इथून जो करंट जाणार आहे इथून करंट जाणार तो काय असणार आहे तुमचा दोघांची ॲडिशन करा आय टू प्लस हा काय आय वन आहे सॉरी इथून कोणता करंट गेला त्याला आय वन म्हणा दोघं से म्हणतो आय वन इथं काय झालं दा आय वन आणि इथं काय झालं आय वन ठीक आहे आय वन मायनस आय जी दोघांची ॲडिशन करा मायनस आय जी प्लस आय जी गेट कॅन्सल म्हणजे इथं काय भेट मला आय वन प्लस आय टू बरोबर की नाही इथं काय भेटू मला आय वन प्लस आणि आय टू आणि तुम्हाला माहिती आहे आय म्हणजे काय इथं कम इनकमिंग करंट काय एकच आहे आउट गोईंग करंट काय दोघं आहेत आय वन प्लस आय टू म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलं आय वन प्लस आय टू नाही म्हणतं काय आय इज कु टू काय आय काले आला काले आला काले आला इथून गेलेला करंट आय आणि आलेला करंट हाय म्हणजे माझं सर्किट बरोबर आता काहीच नाही झालं आता आपण का लूप लावणार आहे आता काय करणार आपण लूपमध्ये सर्किट लावणार आहे ठीक आहे इथून असं इथून असं क्लॉक वाईज क्लॉक वाईजच ठीक आहे बघूया इन लूप कोणत्या लूपमध्ये बघायचं आपल्याला इन लूप ए बी डी ए बी डी ए चला दोघांची डायरेक्शन कशी आहे बघ इथून सुरू केलं ना हे पासून दोघांची कशी कसे सेम आहे सेम असेल तर काय निगेटिव्ह ओके निगेटिव्ह कोणता करंट आहे आय वन ए ओके आय वन ए कोणता रेजिस्टन्स आहे आर वन ए ओके आर वन ए का आलं परत काली बघितलं दोघांची डायरेक्शन कसे सेम आहे सेम असेल तर काय निगेटिव्ह कोणता करंट आहे आय जी करंट आहे कोणता रेजिस्टन्स आहे गॅलोरीमीटरचा म्हणून कॅपिटल काले आरो आता इथं बघितलं दोघांची डायरेक्ट कशी आहे अपोजिट आहे अपोजिट असेल तर काय प्लस कोणता करंट आहे तो आय टू आहे कोणता रेजिस्टन्स आहे आर थ्री आहे इज इकुट काय झिरो आय जी इज टू काय झिरो इथं आय जी इज इकड झिरो फुट केला तर काय मायनस आय आर वन प्लस आय टू आर थ्री इझ कुड काय झिरो बरोबर ना ओके कोणता आहे आर वन आहे का कोणता करंट आहे आय वन आहे कोणता करंट आहे आय वन आहे आय वन हा आय वन ठीक आहे आता मी काय केलं या निगेटिव्ह इकडे शिफ्ट केलं म्हणजे काय वाटलं मला आय टू आर थ्री इझी कुड काय आय वन आर वन याला इक्वेशन नंबर मी वन म्हटला याला इक्वेशन नंबर काढलं वाटलं मी वन म्हणलं आता लूप बघूया दुसरा बी सी डी बी कोणता लूप आता इन लूप बी सी डी बी ओके चल दोघांची डायरेक्शन कशी आहे सेम आहे ह्याचे डायरेक्शन आणि ह्याचे डायरेक्शन कसे सेम आहे म्हणजे काय झालं मायनस करंट कसं आहे मायनस कोणता करंट आहे आय वन मायनस आय जी कोणता रेजिस्टन्स आहे आर टू रेजिस्टन्स आहे ओके चला सी पॉईंट पशे आले इथून असा करंट जातोय बघा दोघांचे डायरेक्शन कसे अपोजिट आहे दोघांचे डायरेक्शन अपोजिट तर काय करणार प्लस आणि कोणता करंट आहे करंट आहे आय जी प्लस आर टू आय जी प्लस आय टू कोणता रेजिस्टन्स आहे आर फोर आहे ठीक आहे चला नंतर काय असं जाईल दोघांचे डायरेक्ट कसे अपोजिट आहे मनोरंजन प्लस कोणता करंट आहे आय जी करंट आहे कोणता रेजिस्टन्स आहे गॅलरीमीटरवाला रेजिस्टन्स आहे इज इकूड काय झिरो मी काय म्हटला आय का जी इज इकूड काय माहिती आपल्याला झिरो गॅलरीमीटर कसा आहे स्टेबल असणार आहे मग इथं काय होणार आहे झिरो होऊन जाईल म्हणजे काय राहिलं तुमचं मायनस आय वन आर टू बरोबर की नाही इथं आय जीची झिरो टाकले म्हणजे काय आय टू आर फोर प्लस आय टू आर फोर प्लस इथं झिरो टाकला झालं कॅन्सर झिरो याला काय केलं मी या साईडला शिफ्ट केलं निगेटिव्हला या साईडला शिफ्ट केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे आय टू आर फोर इज इकुड काय आय वन आर टू याला नंबर काय म्हणतो मी सेकंड याला नंबर काय म्हणतो मी सेकंडमेंटला आता काय करूया इक्वेशन वन डिवाइड बाय इक्वेशन टू इक्वेशन वन डिवाइड बाय इक्वेशन टू इक्वेशन वन डिवाइड बाय इक्वेशन टू इक्वेशन वन काय इक्वेशन वन काय तुमचा आय टू आर थ्री इज काय आय वन आर वन चला काय तुमचा आय टू आर फोर आय टू आर फोर आय वन आर थ्री आय वन काय आय वन आर टू चल आणि इतर बरोबर हा बाय टू करंट आय टू आय वन आय वन काय रेव्यू आला तुमचा आर वन अपॉन आर टू इज इकड काय आर थ्री अपॉन आर टू हे प्रूफ काय झालं तुमचं वेस्टर्न ब्रिज नेटवर्क ठीक आहे इतकं सिंपल चॅप्ट क्वेश्चन होता वेस्टर्न ब्रिज नेटवर्क ठीक आहे वेस्टर्न ब्रिज नेटवर्कमध्ये आपल्याला काय लक्षात आलं आपल्याला लक्षात आलं सर्किटमधला जो करंट आहे तो बॅलन्स कंडिशनमध्ये गेला पाहिजे तो बॅलन्स कंडिशनमध्ये जाण्यासाठी एकच कंडिशन आहे गॅलनमीटर जो काय करंट आहे गॅलन मीटरमधला जो काय करंट आहे तो कसा झाला पाहिजे तुमचा झिरो झाला पाहिजे जर गॅलॉनमीटर जर मधला करंट जर झिरो झाला म्हणजे आय जी जी कुठं काय पटकन आपण झिरो तेव्हाच तुमचा ए पॉईंट आणि सी पॉईंटला करंट कसं भेटेल सेम भेटेल तरच आपली बॅटरी जाईन आहे करंटच मग एकदा मी फायनल केला सर्किटचा करंट त्याच्यानंतर मी कन्व्हेन्शनल करंट यूज केला कन्व्हेन्शनल करंट यूज करताना आपल्याला काय लक्षात ठेवलं एक तर क्लॉक वाईज घेऊ शकतो किंवा अँटी क्लॉक दोन्ही ठिकाणी एकच घ्यायचा मग मी घेतलं इथं क्लॉकवाईज त्याच्या रिस्पेक्ट मी लूप अप्लाय केले लूप अप्लाय केल्यानंतर मला जिथं जिथं आय जी मिळाली तिथं तिथं काय पुट केलं आपण झिरो का फूट केला कारण की आपल्याला कशी कंडिशन आणची ते बॅलन्स कंडिशन मग बॅलन्स कंडिशन कधी कर्णी भेटणार आहे आपल्याला जेव्हा मी आय जीव टू झिरो फुट करेन ओके आय जी कधी झिरो होणार आहे जेव्हा बी आणि डी मधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो झिरो येईल म्हणजे एक तर इक्वल कंडिशन मध्ये होतील किंवा दोघांमधला डिफरन्स कसा राहील ऑपोजिट असतील मग काय होणार आहे झिरो येईल ठीक आहे या व्हिडिओमध्ये इतकंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वेस्टर्न ब्रिज नेटवर्कचे पुढचा जो आहे तुमचा मीटर ब्रिज